नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण गव्हाच्या चिकाचा लोंदा घालून खानदेशी पद्धतीने पापड कसे तयार करायचे ते बघणार आहोत तर इथे मी अर्धा किलो गव्हाचा हा चीक तयार करून घेतलेला आहे चीक खूप घट्ट आहे त्यामुळे यात आपण साधारण एक कप एवढं पाणी घालणार आहोत तर इथे मी चहाचा एक कप भरून पाणी घालून घेतलेला आहे आणि हा चीक आपल्याला थोडा पातळ करून घ्यायचा आहे चीक खूप जास्त पातळही करू नका साधारण असा आपल्याला हा चीक हवा आहे आता यातच आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे साधारण एक चमचा मी इथे मीठ वापरलेला आहे आवडीनुसार तुम्ही इथे मीठ कमी जास्त करू शकता मीठही मस्त मिक्स करून घेऊ आता आपल्याला याचा लोंधा घालायचा आहे तर इथे एक पसरट कढई बुडाची मी गॅसवर ठेवलेली आहे याला सर्वात आधी आपण तेल लावून ग्रीस करून घेऊ तर इथे कढई किंवा कुठलंही जाड गुळाचं तुम्ही भांडं वापरू शकता पितळी भांडंसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता जाळगुळाचं तर इथे आता ही कढई तेल लावून ग्रीस करून घेतलेली आहे आणि एक ठेचणी मी इथे घेतलेली आहे हा लोंधा हलवण्यासाठी आणि आता मीठ आणि पाणी घालून घेतलेला हा लोंधा आपल्याला या कढईमध्ये घालायचा आहे अगदी वेळ न घालवता सतत ठेचणीच्या साह्याने हा लोंधा आपल्याला हलवत राहायचा आहे आता आपण यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आवश्यक तेवढं पाणी आपण आधीच घातलेलं आहे या चिकामध्ये तेव्हा आता आपल्याला पाणी इथे अजिबात वापरण्याचं नाही गॅसची फ्लेम फुल आहे सतत हलवत राहायचा आहे हा चीक आता हा चीक हळूहळू जमा होईल गोळा व्हायला लागेल आणि त्याचा हा एक गोळा या ठेसणीवर तयार होईल हा चीक शिजवत असताना किंवा हा लोंडा घालत असताना अजिबात हातातला सोडून देऊ नका हातातला सोडून दिल्यामुळे याच्या गाठी तयार होतील आणि हवा तसा हा लोंधा तयार होणार नाही या प्रोसेसला आमच्याकडे लोंधा घालणे असं म्हणतात खानदेशामध्ये याला लोंधा घालणे असं म्हणतात या पापडांनासुद्धा लोंध्याचे पापड गव्हाच्या चिकाचे पापड किंवा गव्हाचे पापड म्हणतात तर आता या पद्धतीने हा सर्व जो लोंधा आहे तो आपल्याला या ठेसणीच्या साह्याने असा मस्त सुरून घ्यायचा आहे आता मी इथे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे आजूबाजूला लागलेला सुद्धा आपण काढून घेऊ इथे तुम्ही ठेचणी किंवा लाटणं रवी वापरू शकता या पद्धतीने आता आपण चुरून घेऊ हा सर्व लोंधा यात गाठी अजिबात राहायला नको जर गाठी राहिल्या तर त्या पापडामध्ये लाटताना उमटतात म्हणून इथे आपल्याला गाठी अजिबात राहू द्यायच्या नाही जर तुम्हाला वाटत असेल की हा जो लोंधा आहे तो खूप कडक वाटत आहे खूप जोर द्यावा असा वाटतो आहे तर यावर तुम्ही हलकाच पाण्याचा शिपका देऊ शकता आता आपण यातला थोडा गोळा चेक करून बघू तर हे बघा अजून थोडा इथे हा गोळा कच्चा आहे तर यावर आता मी झाकण ठेवून देते साधारण दोन ते तीन मिनिटं आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहे या लोंध्याला एक वाफ आलेली आहे आता पुन्हा आपण या ठेसणीच्या साह्याने हा लोंढा असा चुरून घेऊ आणि आता पुन्हा चेक करून बघू हे बघा अगदी मस्त इथे हा मऊ असा गोळा तयार झालेला आहे आता हा पूर्ण लोंधा आपण एका परातामध्ये काढून घेणार आहोत पसरट असं परात मी इथे घेतलेला आहे या परातामध्ये आता हा सर्व लोंधा आपण काढून मस्त असा चुरून घ्यायचा आहे अगदी आपण कणिक मरतो त्या पद्धतीने जर तुम्हाला यापासून कलरफुल पापड बनवायचे असतील वेगवेगळ्या रंगाचे पापड तयार करायचे असतील तर हा लोंधा तुम्ही आत्ताच इथे या स्टेजला डिवाईड करू शकता आणि त्यामध्ये रंग ॲड करू शकता आता मी हा लोंदा खूप गरम आहेत हलकाच पाण्याचा हात लावून हात ओला करून घेतलेला आहे आणि हा लोंधा आपल्याला या पद्धतीने चुरून असा मऊ एक गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा हे बघा आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला पापड किती छोटा किंवा किती मोठा हवा त्यानुसार याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे साधारण मी इथे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेत आहे हा गोळा थोडा चपटा तयार करायचा आहे म्हणजे लवकर वाफवला जातो तर हे बघा या पद्धतीने इथे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहे छान चपटे असे गोळे तयार करून घेतलेले आहे आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर हे गोळे वाफवण्यासाठी सुद्धा मी तीच कढई घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला साधारण दोन ग्लास एवढं पाणी घालायचं आहे यामध्ये एक जाळी ठेवून देऊ किंवा एक स्टँड कुठलंही स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावर अशी एक चाळणी ठेवायची आहे आता या चाळणीवर एक कॉटनचा रुमाल मी ओला करून घेतलेला आहे आणि या कॉटनच्या रुमालावर आपल्याला जेवढे एका बॅचमध्ये बसतील तेवढेच गोळे ठेवून वाफवून घ्यायचे आहे जर तुम्हाला हा रुमाल वापरायचा नसेल तर तुम्ही काही हरकत नाही डायरेक्ट या चांडीवर सुद्धा हे गोळे वाफवू शकता मी हा रुमाल ठेवलेला आहे आणि या रुमालामध्ये आता हे गोळे आपल्याला असे पॅक करून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं हे गोळे अगदी मिडियम फ्लेमवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता या गोळ्यांचा रंग अगदी बदललेला आहे मस्त अशी एक चकाकी या गोळ्यांवर आलेली आहे हे गोळे वाफवले गेलेले आहेत असे छान हलकेच ट्रान्सपरंट झाल्यानंतर समजायचं आहे की हे गोळे इथे छान तयार झालेले आहे आता हे सर्व गोळे आपण या रुमालावरून काढून घेणार आहोत हे वा गोळे वाफवणं खूप महत्वाचं आहे हे गोळे छान वाफवले नाही गेले तर हा पापड ताटाला खूप चिपकतो सुटत नाही ताटाचा म्हणून हे गोळे व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे आहे आता याच पद्धतीने आपण पुढचे गोळे सुद्धा वाफवायला ठेवून देऊ आणि आता हे गोळे वाफवून होतील तोपर्यंत पहिल्या बॅचचे गोळे आपल्याला लाटून पापड तयार करायला घ्यायचे आहेत आता असेच पॅक करून घेऊ यावर झाकण ठेवून देऊ आणि हे गोळे जोपर्यंत वाफवले जात आहे तोपर्यंत आपण पापड लाटूया तर अगदी गरम गरम गोळ्याचे पापड खूप छान लाटले जातात हा गोळा थोडा थंड झाल्यावर पा हाताला थोडासा जोर द्यावा लागतो तर अशा वेळेस तुम्ही हे गोळे पुन्हा एक मिनिट वाफेवर गरम करू शकता तर तुम्ही ते पापड बघू शकता कसा आपल्याला ला लाटायचं आहे आपण या ताटाला अजिबात तेल वगैरे लावलेलं नाही तेल न लावताना हा पापड अगदी इझी या ताटावरून सुटतो पापड इथे लाटून झालेला आहे आणि आता हे बघा अगदी इझी हा पापड अगदी मस्त असा हा ताटावरून सुटलेला आहे छान काचासारखा अगदी मस्त पातळ पांढरा शुभ्र हा पापड इथे लाटून झालेला आहे आता या पद्धतीने आपण हा पापड सुपावर घालून घेऊ हे बघा हे गोळे व्यवस्थित वाफवणं खूप महत्त्वाचं आहे गोळे छान वाफवले गेले की हा पापडही लाटायला खूप सोपा जातो अजिबात ताटाला चिपकत नाही म्हणून हे गोळे व्यवस्थित अगदी ट्रान्सपरंट हे गोळे होईपर्यंत आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत तर आता आपण हे बघा दुसरा पापडसुद्धा मी इथे लाटून दाखवलेला आहे आणि आता हे पापड आपल्याला या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर या सुपावरचे आपण वाळवून घ्यायचे आहे तर हे बघा इथे मी पापड खाटेवर टाकून घेतलेले आहेत वाढण्यासाठी एक दिवसामध्ये अगदी मस्त असे हे पापड लाटून वाळवून तयार होतात छान कडकडीत आपल्याला हे पापड उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे एकदा बनवून घेतलेले हे पापड तुम्ही वर्षभर अगदी आरामात खाऊ शकता वाळल्यानंतर तुम्ही इथे पापड बघू शकता मस्त असे पांढरे शुक्र अगदी छान तयार झालेले आहे त्यावर तुम्ही चमकही बघू शकता आणि आता हा पापड मी इथे तुम्हाला तळून दाखवते अजिबात हा पापड तेलकट होत नाही यावर जास्त तेलही राहत नाही आणि मुलांना तर हे पापड खूप आवडतात खायला अगदी मस्त असे खुसखुशीत लागतात तर हे बघा तुम्ही नक्की करून बघा हे पापड आणि तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद